रोजचा आपल्या बायकांना पडलेला एकच प्रश्न की आज भाजी काय बनवायची. सकाळचं झालं की दुपार आलीच आणि दुपारचं झालं की पुन्हा संध्याकाळ आलीच. तर तो प्रश्न सोडवत सोडवत आपण जातोच, काहीतरी सोल्युशन काढतो, भाजी बनवतो. घरात भाजी असली तरी आपण तोच विचार करतो आणि नसली तरी तोच विचार करतो. तर आज मीही असंच विचार करत बसलेली की आज काय बनवावं. फ्रीजमध्ये मला शेवग्याची शेंग दिसली, आता तिला बाहेर काढलंय मस्त, त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरचं साल काढून घेतलं, मस्त सोलून घेतल्याच्यानंतर त्याला बारीक बारीक कट करून घेतलंय. कढईमध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकलंय आणि शेंगा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी टाकून दिल्यात. आता शेंगाला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. शिजवून जरी घेतलं ना आपण तरी शेंगा एकदम गाळ होईल इतक्या आपल्याला शिजवायच्या नाहीत बरं का. तर हलक्याशा आपल्याला शेंगा शिजवायच्यात, म्हणजे थोड्याशाच, कारण त्या रश्यात पण शिजल्या जातील. 50% अशा शिजवायच्या आणि 50% रश्यामध्ये. आता इथं कांदा कट करून घेतलाय, कांद्यावरती थोडंसं तेल टाकलंय आणि कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. इथं लोखंडी तव्यावरती मी मसाला भाजून घेते, कारण लोखंडी तव्यावरती कुठलीही गोष्ट आपण केली ना त्याची चव अजून वाढते. लोखंडी तव्यावरती कांदा मस्त भाजून घेतलाय मी, तसं थोडंसं काळपट करून घेतलाय, कारण थोडासा काळपट कलर कांद्याचा केला ना आपण भाजीला कलर पण छान येतो आणि चव पण मस्त लागते, त्याचा गोडसरपणा निघून जातो. भाजून घेतलेला कांदा साईडला करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धणे, तसंच खसखस, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी आणि जिरं टाकलेलं आहे. आता हा मसाला मी मस्त भाजून घेतलाय, भाजून घेतल्याच्यानंतर त्याला काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. आता याच तव्यावरती आपल्याला भाजायचं आहे सुकं खोबरं. सुक्क खोबरं पण मस्त गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून झालेलं खोबरं काढून घेते आणि मसाला थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे. तर आता इथे मसाला थंड झालाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकायचा. तसंच याच्यामध्ये आलं आणि लसूण पण टाकायचं आहे. 1 इंच आलं टाकलंय आणि 1-7 लसणाच्या पाकळ्या, तसंच हिरवी कोथिंबीर. मसाला वाटून झाल्यानंतर कढईमध्ये टाकायचं तेल, म्हणजे आपल्याला आता रस्सा बनवायचा आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कट केलेला लसूण, तसंच कढीपत्ता. तर काही जण फोडणीमध्ये कढीपत्ता वापरत नाहीत, पण मी टाकते कढीपत्ता, कारण कढीपत्त्यामुळे ना या भाजीला, या रश्याला खूप भारी टेस्ट येते. ट्राय करून बघा. आता कढीपत्ता आणि लसूण मस्त तळला आहे बघा. त्याच्यामध्ये टाकलेला आहे हळद, तसंच काश्मीरी मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला. तेलावरती हा मसाला परतवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला जो आहे तो टाकून द्यायचा. मसाला वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला मसाला वाटायचा आहे, कारण पाणी जर आपण जास्त वाटलं ना तर मसाला फ्राय करायला जरा जास्त वेळ लागतो. आणि थोड्याशा पाण्यात जर आपण मसाला वाटला तर पटकन मसाला फ्राय होतो, मसाल्याला तेल पण सुटतं लगेच. मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे. 1-4 मिनिटांमध्येच मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आणि मसाला मस्त फ्राय झालाय. आता लगेचच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम पाणी. तर आपण भाजी बनवण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत राहते की कुठलीही भाजी करताना आपण गरम पाणी वापरायचं, कारण एकतर गरम पाण्यामुळे त्या भाजीची चव कायम टिकून राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरी छान येते. तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी मिक्सरच्या भांड्याचा मसाला पण काढून घेतला आहे. आणि आता शेवग्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगाचा सूप पण मी याच्यामध्येच टाकून दिलेला आहे. बरेच जण काय करतात, शेंगा शिजून घेतलेलं पाणी याच्यामध्ये टाकत नाहीत, तर तसं करू नका, कारण आपण बरंच सारं प्रोटीन आहे ना, तर ते वाया घालवतो आहे. खरं तर शेंगा शिजवल्यानंतर जे काही त्या पाण्यामध्ये प्रोटीन असतं ना ते आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं. काही लोक शेवग्याच्या शेंगाचं ना सूप बनवून पितात, आठवड्यातून 1-2 वेळेस तरी सूप बनवून पितात बघा या शेंगाचं. आजारी लोकांना पण आवर्जून डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सूप प्या म्हणून. खूप हेल्दी असतं, तसंच भरभरून कॅल्शियम असतं याच्यामध्ये, खूप सारं कॅल्शियम असतं. जेवढं दुधामध्ये कॅल्शियम आहे तेवढंच कॅल्शियम या शेवग्याच्या शेंगामध्ये आहे. तर चला, बोलता बोलता मस्त रश्याला उकळी पण फुटली आणि झणझणीत असा रस्सा झालाय तयार. इथं मी ज्वारीची भाकरी पण आता चुरून घेते. चुरून घेतलेली ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती मस्त गरमागरम शेंगाचा रस्सा, खूप भारी लागतंय मस्त. तर चला, मी तर आता शेवग्याचा शेंगाचा रस्सा आणि भाकरी खाणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक,
त्याचबरोबर व्हिडिओला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.